So welcome student. In previous lecture we have already started disorders of thyroid gland. In previous lecture we have completed the morphology of thyroid gland, the histology of thyroid gland. In that we have completed the hyperthyroidism, means that is a disorder. And today we will start with the next point, that is the hypothyroidism. पहा आधीच्या लेक्चर मध्ये थायरॉइड ग्लँड शिकायला आपण सुरुवात केली होती की जी लार्जेस्ट असणारी एंडोक्राइन ग्लँड आहे, बरोबर आहे. आताच्या लेक्चरला आपल्या किंवा आधीच्या लेक्चरला आपण काय काय कम्प्लीट केलं होतं, तिची मॉर्फॉलॉजी कम्प्लीट केली, त्याच्यानंतर काय कम्प्लीट केलं तर त्याची हिस्टॉलॉजी पण आपण कम्प्लीट केली. नंतर आपण त्याच्यापासून सिक्रीट होणारं थायरॉक्सिन नावाचं हार्मोन आहे ते पाहिलं, त्याची फंक्शन्स पाहिली, आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारे डिसऑर्डर सुद्धा शिकायला आपण सुरुवात केली. डिसऑर्डर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्सेसिव्ह सिक्रिशन झालं तरी सुद्धा डिसऑर्डर असते आणि लेस सिक्रिशन झालं तरी सुद्धा डिसऑर्डर असते. मग आधीच्या लेक्चरमध्ये आपण हायपर सिक्रिशन कम्प्लीट केलंय. हायपर सिक्रिशन म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त थायरॉइड हार्मोन सिक्रिट झालं तर कुठली डिसऑर्डर निर्माण होते, आणि त्या डिसऑर्डरचं नाव आपण शिकलो होतो ग्रेव्हस डिसीज, किंवा त्याला आपण एक्झोथॅल्मिक गॉयटर असं म्हणत होतो. की ज्या डिसऑर्डरमध्ये आपण पाहिलं की आयबॉल्स हे प्रोट्रुडिंग होतात, आयबॉल हे बाहेर येतात, बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो, हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर वाढतं, टेम्परेचर वाढतं, नर्वसनेस वाढतो, इरिटॅबिलिटी वाढते, आयबॉल बल्ज होतात कारण तिथं सॉकेटमध्ये टिश्यू डिपॉझिट होतो, हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आताच्या लेक्चरला सुद्धा आपण थायरॉइड ग्लँड मधलीच डिसऑर्डर बघणार आहोत, पण ती डिसऑर्डर कशी असेल, हायपोसिक्रिशनची असेल. मग आता तुम्हाला माहित झालं हायपो मीन्स लेस. When there is a less secretion of thyroid hormone or thyroxine, it causes hypothyroidism. Means there is a less secretion of thyroxine or thyroid gland. आता लेस सिक्रिशन आहे ह्याच्यामध्ये, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं, हा देर इज अ लेस सिक्रिशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन और थायरॉइड हार्मोन. इन सम केसेस देर इज अ रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड ऑल्सो. काही वेळेला थायरॉइड ग्लँड ही रिमूव्ह सुद्धा केली जाते, आणि रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड इज नोन एज व्हॉट, लक्षात ठेवा शब्द, दॅट इज नोन एज व्हॉट, दॅट इज नोन एज थायरॉइडेक्टोमी. थायरॉइडेक्टोमी मीन्स रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड. ठीक आहे, मग पहा जर लेस सिक्रिशन थायरॉक्सिन हार्मोनचं झालं तर कुठल्या कुठल्या डिसऑर्डर तयार होतात, तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्यातली पहिली डिसऑर्डर, की ज्या डिसऑर्डरला आपण म्हणतो क्रिटिनिझम. सो फर्स्ट डिसऑर्डर इज क्रिटिनिझम. सो क्रिटिनिझम इज अ डिसऑर्डर विच इज कॉजेस इन द चिल्ड्रन ड्यू टू द लेस सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. सो क्रिटिनिझम इज अ डिसऑर्डर विच ऑकर्स इन द चिल्ड्रन, सॉरी, इट ऑकर्स इन द इन्फंट, अँड दिस ऑर्डर इज ड्यू टू द लेस सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन. ठीक आहे, हे वाक्याला मार्क असतो, लक्षात घ्या की क्रिटिनिझम ही एक डिसऑर्डर आहे, ही इन्फंट मध्ये लहान मुलांच्या मध्ये सापडणारी डिसऑर्डर आहे, आणि ही कशामुळे होते तर दॅट इज बिकॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम और लेस सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन. नाउ द सिम्पटम्स ऑफ दॅट डिसऑर्डर्स आर, सिम्पटम्स लक्षात घ्या, सिम्पटम्स लक्षणं काय काय असतात, रिड्यूस्ड बीएमआर, फर्स्ट इज रिड्यूस्ड बीएमआर, देन सेकंड लो ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन कमी होतं,
बरोबर बरोबर लक्षात घ्या पुढचं कळेल तुम्हाला. देन शॉर्ट स्टेटर स्टेचर शॉर्ट स्टेचर बिकॉज नो डेव्हलपमेंट ऑफ स्केलेटन सो दे बिकम शॉर्ट स्टेचर. देन मेंटली रिटार्डेड एक एक आपण नंतर एक्सप्लेन करू. मेंटली रिटार्डेड ड्राई स्किन थिक टंग आणखी पहा खूप आहे. प्रोलॉन्ग निओनेटल जॉन्डिस नेक्स्ट लिथर्जी अँड कॉन्स्टिपेशन देन डिलेड पुबर्टी नेक्स्ट फिजिकल ग्रोथ स्टंटेड खूप वेळेला तुम्हाला असं विचारलं जातं राईट नोट ऑन क्रायटेरियाचं मग तिथं तुमच्याकडून हे अपेक्षित असतं की हे कोणामध्ये होते कशामुळे होते आणि त्याची लक्षणं काय आहेत. मग तिथं पहिलं वाक्य असं अपेक्षित असतं की क्रायटेरियाचं इज अ डिसऑर्डर ऑकर इन द चिल्ड्रन ऑर इन्फंट्स ड्यू टू द लेस सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन और ड्यू टू द हायपोथायरॉइडिझम. ठीक मग आता काय काय लक्षण आहेत पहा. थायरॉक्सिन हार्मोनची सगळी फंक्शन तुम्ही शिकलेला आहात. मग लेस सिक्रिशन आहे म्हटल्यानंतर ही सगळी फंक्शन कशी असणार आहे लेस होणार आहे. मग पहा द बेसल मेटाबॉलिक रेट इट बिकम रिड्युस्ड बीएमआर कमी होतो सो देर इज अ लो ऑक्सिडेशन कमी केलं जातं एनर्जी प्रोडक्शन कमी केलं जातं. शॉर्ट स्टेचर्ड या शब्दाचा अर्थ काय की त्याच्या स्केलेटनची प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे त्या उंचीला कमी राहतात भुटके राहतात त्याचं स्टेचर जे आहे फिगर जे कशी राहते शॉर्ट राहते त्याला शॉर्ट स्टेचर्ड म्हणतात. थायरॉक्सिन पुरेसं नसल्यामुळं मेंटल डेव्हलपमेंट ब्रेनची डेव्हलपमेंट सुद्धा त्याच्या प्रॉपर होत नाही म्हणून ते लोक कसे असतात मेंटली रिटार्डेड असतात मेंटल डेव्हलपमेंट प्रॉपरली झालेली नसते. त्यांची स्किन जर तुम्ही बघितली तर ती अतिशय ड्राय स्किन असते कोरडी असते आणि टंग जर बघितली तर ती टंग कशी असते आपल्याशी कम्पेअर केली असता ती थिक असते सो ड्राय स्किन अँड थिक टंग. देन प्रोलॉन्ग न्यूनेटल जॉन्डिस बायबर्थच त्यांना जॉन्डिस झालेली असते म्हणजे कावीळ ह्या मुलांना जन्मताच झालेली असते. लिथर्जी अँड कॉन्स्टिपेशन लिथर्जिक असतात आळशी वगैरे लोक खूप असतात आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे रेग्युलर बोवेल हॅबिट जी असते तर ती रेग्युलर बोवेल हॅबिट त्यांच्यामध्ये व्यवस्थित नसते त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. डिलेड प्युबर्टी ह्या लोकांच्या मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची पण डेव्हलपमेंट प्रॉपर होत नसल्यामुळं त्यांच्यामध्ये जी प्युबर्टी किंवा मॅच्युरिटी जी येते ही मॅच्युरिटी कशी असते उशिरा आलेली असते उशिरा येते आणि फिजिकल ग्रोथ इज स्टंटेड त्यांची फिजिकल ग्रोथ होत नाही. म्हणजे लक्षात घ्या की जर लेस सिक्रिशन झालं तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात प्रॉपर डेव्हलपमेंट होत नाही म्हणजेच फिजिकल ग्रोथ नाही मेंटल ग्रोथ नाही प्युबर्टी लवकर येणार नाही त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये बेसल मेटाबॉलिक रेट कमी असतो ऑक्सिडेशन कमी असेल ते आकाराने पण कसे असतील भुटकी असतील नंतर स्किन ड्राय असेल टंग त्यांची थिक असते नंतर बायबॉर्ड त्यांच्यामध्ये काय असतं तर जॉन्डिस असतं आळशी माणसंही असतात आणि ह्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. मग ह्यापैकी कुठलीही दोन चार लक्षणं किंवा सिमटम्स तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि समजा अशी व्यक्ती जर आली
तर हिला ट्रीटमेंट कशी देतात? तर दॅट पर्सन ऑर दॅट चिल्ड्रन ऑर दॅट इन्फंट्स दे आर ट्रीटेड बाय ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हॉर्मोन. कशाची कमतरता आहे? थायरॉइड हॉर्मोनची कमतरता आहे, म्हणून अशा व्यक्तींना काय केलं जातं? थायरॉइड हॉर्मोन हे दिलं जातं. ठीक आहे, दॅट इज अबाउट द क्रेटिनिझम. आता हेच लेस सिक्रिशन जर मोठ्या माणसांच्या मध्ये झालं तर मोठ्या माणसांच्या मध्ये जी डिसऑर्डर तयार होते त्या डिसऑर्डरला म्हणतात मिक्झोइडिमा. त्याला काय म्हणायचं? मिक्झोइडिमा. सो मिक्झोइडिमा इज अ डिसऑर्डर विच इज ऑकर इन द अडल्ट ड्यू टू द लेस सेक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. पहा, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन अ डिसऑर्डर ऑकर इन द अडल्ट. दॅट डिसऑर्डर इज नोन एज अ मिक्झोइडिमा. लक्षात घ्या, ह्याच्यावरती पण नोट विचारतात, राईट? नोट ऑन मिक्झोइडिमा किंवा एमसीक्यू असतो. मग तिथं पुन्हा पहिलं वाक्य तेच टाकायचं, ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ थायरॉक्सिन हार्मोन इन केस ऑफ अडल्ट अ डिसऑर्डर ऑकर अँड दॅट डिसऑर्डर इज नोन एज अ मिक्झोइडिमा. आता मिक्झोइडिमा होतो म्हणजे अडल्ट व्यक्ती आहे, आता तिची तर काय वाढ वगैरे झालेली असते, ती वाढ काही कमी बिमी होणार नाही, पण तिच्यामध्ये पण खूप सारे परिणाम दिसायला सुरुवात होतात, खूप सारी लक्षणं दिसायला सुरुवात होतात. ती कुठली कुठली आहे पहा. सो द सिम्पटम्स आर थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन. थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन. जी आहे ती कशी होते? थिक आणि पफी होते. सबक्युटानियस टिश्यू डिपॉझिशन. सेकंड, सबक्युटानियस टिश्यू डिपॉझिशन स्पेशली इन द फेस अँड एक्स्ट्रीमिटीज. Specially in the face and extremities. हा शब्द दिसतोय का बघा? हा शब्द आहे थायरॉइडेक्टॉमी. खाली लिहिते एखाद्या तुम्हाला दिसत नसेल तर ठीक आहे. सबक्युटेनियस टिश्यू डिपॉझिशन स्पेशली इन द फेस अँड एक्स्ट्रीमिटीज. Then patient lack alertness, intelligence. Patient lack alertness, इंटेलिजन्स. ठीक आहे, पुढचा भाग, स्लो हार्ट रेट, स्लो बीपी किंवा लो म्हणा, लो हार्ट रेट अँड लो बीपी, ऑलवेज फीलिंग कोल्ड, ऑलवेज फीलिंग कोल्ड, then low body temperature and retarded sexual development. Low body temperature, retarded sexual development. मध्ये तर अडल्ट मध्ये जर हायपोसिक्रेशन झालं थायरॉक्सिन हार्मोनच तर जी डिसऑर्डर तयार होते त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो मिक्झोइडिमा. मोठ्या माणसांच्या मध्ये
घडल्यानंतर काय होतं तर थिकनिंग एंड पफिनेस ऑफ स्किन त्याची स्किन जी असते ती जाड होते आणि पफी होते. पफी होते या शब्दाचा अर्थ काय मऊ आणि फुगीर बनते सोलन होते सुजते त्याला म्हणतात पफिनेस. सबक्यूटानेस टिश्यू डिपॉजिशन स्पेशली इन द फेस रिजन एंड एक्सट्रीमिटीज लोअर स्पेशली लोअर एक्सट्रीमिटीज ऑफ बोन. सबक्यूटानेस म्हणजे सब म्हणजे बिलो क्यूटानेस म्हणजे स्किन. स्किनच्या खाली टिश्यू डिपॉझिट व्हायला सुरुवात होते आणि स्पेशली कुठल्या म्हटलं मी फेस मध्ये म्हणजे चेहऱ्याची जी स्किन आहे त्या. आणि एक्स्ट्रीमिटीज म्हणजे काय स्पेशली लोअर एक्स्ट्रीमिटी अशी खालची जी बाजू असते की बोन्स आहे ह्या बोनची खालची बाजू त्याला आपण एंड्स त्याला आपण एक्स्ट्रीमिटीज म्हणतो. तर चेहऱ्याच्या आणि बोनची जी एक्स्ट्रीमिटीज आहेत हातापायाच्या त्याच्या स्किनच्या खाली टिश्यू डिपॉझिट व्हायला सुरुवात होतो म्हणून तो पफी दिसतो माणूस. लॅक ऑफ अलर्टनेस त्याची चपळता जी असते अलर्टनेस जो असतो तो कमी होतो आणि तसंच लॉस ऑफ मेमरी सुद्धा असतं त्यांच्यामध्ये. त्याचा जो इंटेलिजन्स असतो हा इंटेलिजन्स काय व्हायला लागतो कमी व्हायला लागतो. लो हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर त्याचा हार्ट रेट सुद्धा कमी होतं ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. ऑलवेज फिलिंग कोल्ड त्याला नेहमी थंड वाटायला लागतं. लो बॉडी टेम्परेचर पण त्याचं कमी होतं. रिटार्डेड सेक्सुअल डेव्हलपमेंट आणि फायनली त्याची सेक्सुअल डेव्हलपमेंट सुद्धा रिटार्ड होते म्हणजे कमी होते. म्हणजे ह्याच्यात तुम्ही विचार जर नीट केला तर तुमच्या एक लक्षात आलं असेल थायरॉक्सिन हार्मोनची जी काही आपण फंक्शन शिकलो नॉर्मल ह्याच्यामध्ये ती हायपोथायरॉइडिझम मध्ये सगळी कमी कमी होत आहेत बघा. बॉडी टेम्परेचर कमी होणं हार्ट रेट कमी होणं बीएमआर कमी होणं हे कशा हायपोमध्ये आणि हायपर मध्ये हे सगळं काय होतंय वाढतंय. बीएमआर वाढतो हार्ट रेट वाढतो हार्ट ब्लड प्रेशर वाढतंय टेम्परेचर वाढतंय येतं लक्षात. फक्त इथं एकच अपोझिट कॅरेक्टर आहे ते लक्षात ठेवा. जर हायपर सिक्रिशन मध्ये सगळं वाढत असेल तर वेट हे मात्र कमी होतंय लक्षात ठेवायचं. हायपर मध्ये सगळं वाढतं पण वेट मात्र काय होतं कमी होतं. आणि जे हायपो आहे ह्याच्यामध्ये सगळं कमी होतं पण वजन मात्र काय होतं वाढतं. मग तुम्ही इथं लिहू शकता इन्क्रीज इन द बॉडी वेट. नको असेल तर नका लिहू पाहिजे असेल तर लिहून ठेवा. पण सेक्सुअल डेव्हलपमेंट जी होत असते ती सेक्सुअल डेव्हलपमेंट सुद्धा त्याची काय होते रिटार्ड होते येते लक्षात. तर सोपी सोपी अशी त्याची सिम्टम्स आहेत ही सोपी सोपी सिम्टम्स तुम्ही लर्न करून ठेवा ठीक आहे. ही झाली हायपोसिक्रिशन किंवा हायपोथायरॉइडिझम हायपोथायरॉइडिझमची डिसऑर्डर. आता आपल्याला एक वेगळी डिसऑर्डर ह्या थायरॉइड ग्लँड शिकायची तिसरी डिसऑर्डर की ज्याला आपण म्हणतो सिम्पल गॉयटर. सो द नेक्स्ट डिसऑर्डर इज अ सिम्पल गॉयटर. सगळ्यांच्या तुमच्या ओळखीची डिसऑर्डर आहे ही सिम्पल गॉयटर. सिम्पल गॉयटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ही जी डिसऑर्डर आहे दिस डिसऑर्डर ऑकर ड्यू टू द आयोडीन डिफिशियन्सी. ही हायपोसिक्रिशन किंवा हायपर सिक्रिशन मुळे होणारी डिसऑर्डर नाही हे पहिले क्लिअर करा. ही डिसऑर्डर कशामुळे होती आयोडीनची कमतरता आहे बॉडीमध्ये. आयोडीन कमी पडलं तर जी डिसऑर्डर तयार होते तिला म्हणतात सिम्पल गॉयटर. तुम्ही म्हणाल आयोडीन कशाला लागतं तर तुम्हाला आता हे माहित झालंय की थायरॉक्सिन हार्मोन सिक्रेट करण्यासाठी थायरॉइड ग्लँडला आयोडीन हे लागतं. आणि आयोडीन आपण आपल्या रोजच्या डेली डाएटमधून पाण्यामधून जेवणामधून मिळवत असतो. मग ज्या व्यक्तींच्या डाएटमधून आयोडीनची डेफिशियन्सी असते अशा व्यक्तींच्या मध्ये ही डिसऑर्डर आपल्याला दिसते. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला हेही माहित असेल की समाजामध्ये आपण अशी माणसं बघतो की त्याच्या इथली ही जी ग्लँड असते ती अशी मोठी झालेली असते त्याला म्हणतात सिम्पल गॉयटर. सो दिस डिसऑर्डर इज कॉज्ड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ आयोडीन. आयोडीन इज रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ थायरॉक्सिन हार्मोन.
Iodine deficiency causes the enlargement of thyroid gland, and so that gland become larger, and that is known as a simple goiter. बगा लक्षात येतंय का? This disorder is occurred due to the iodine deficiency. Iodine is required for the synthesis of thyroxine hormone. And this iodine deficiency, it causes enlargement of thyroid gland. So that form of goiter, so it become larger, that gland become larger to absorb the maximum iodine. And that is nothing but the simple goiter. त्यालाच आपण काय म्हणतो, सिंपल गॉइटर म्हणतो. And such a disorder, it is occur in the hilly regions people. हिली रिजन मध्ये राहणारे जे लोक आहेत, त्या हिली रिजन मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये ही आपल्याला दिसते, अवघड काहीही नाही. सिंपल गॉइटर म्हणजे इथं मोठं असं दिसतं बघा का, थायरॉइड ग्लँड झालेली. का होते मोठी? तर त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये आयोडीनची कमतरता आहे, म्हणून त्याच्या बॉडीमध्ये थायरॉक्सिन हार्मोन प्रॉपर सिक्रेट होत नाही. मग जास्तीत जास्त आयोडीन ऍब्झॉर्ब करण्यासाठी ही ग्लँड आकाराने मोठी होते. आणि आयोडीन कशासाठी लागतं? तर आयोडीन थायरॉक्सिनच्या सिंथेसिससाठी लागतं. मग ही हिली रिजन मधल्या लोकांच्या मध्ये का दिसते? मोस्टली मी तुम्हाला सांगितलं की हिली रिजनच्या लोकांच्या मध्ये ही आपल्याला दिसते. तर हिली रिजनच्या लोकांमध्ये का दिसते हेही माहित असू द्या की हिली रिजन मध्ये राहणारे जे लोक असतात, त्या रिजन मध्ये जी सॉइल आहे, त्या सॉइल मध्ये आयोडीनचं कंटेंट कसं असतं? कमी असतं. त्यामुळं त्या लोकांच्या मध्येही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसते. आणि मग हिला ट्रीटमेंट काय देतात? तर यूज आयोडाइज साल्ट इन द डाएट. तुम्ही टीव्हीवरती ऍड बघता सगळेजण की जेवणामध्ये आयोडाइज साल्ट खा म्हणून सांगतात की नाही. मग हे आयोडाइज साल्ट जर आपण खाल्लं तर आपल्याला आयोडीन मिळेल, आणि आयोडीन जर मिळालं तर आपली ग्लँड अशी आकाराने मोठी होणार नाही. दॅट इज अबाउट द सिंपल गॉइटर. ठीक आहे, हे झालं डिसऑर्डर बद्दल. आता हे सगळं जे काही आतापर्यंत आपण बोललो हे कशाबद्दल बोललो? तर थायरॉक्सिन हार्मोन बद्दल आपण हे बोलत होतो. थायरॉक्सिनची कमी जास्त प्रमाण झालं तर हायपो हायपर थायरॉइडिझम होतं, आयोडीन कमी पडलं तर सिंपल गॉइटर होतो, वगैरे वगैरे. पण ह्याच्या बरोबरच आपली थायरॉइड ग्लँड आणखीन एक हार्मोन सिक्रीट करते हे तुम्हाला माहितीच आहे, आणि त्या हार्मोनचं नाव आहे कॅल्सिटोनिन. So the next hormone is the calcitonin. पहा, आपल्याला हे माहित झालंय की थायरॉइड ग्लँड मध्ये सी सेल्स असतात किंवा क्लिअर सेल्स असतात, ज्याला आपण पॅराफॉलिक्युलर सेल असं म्हणतो. आणि ह्या पॅराफॉलिक्युलर सेल जे हार्मोन सिक्रेट करतात त्या हार्मोनचं नाव काय आहे? तर कॅल्सिटोनिन आहे. मग हे कॅल्सिटोनिन काय काम करतात आपल्याला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल, that calcitonin is secreted by the C cells and secreted from the C cells or by the parafollicular cell. Now this hormone regulate, what is the function? It regulates calcium and phosphorus level of blood. आपलं जे काही ब्लड आहे ह्या ब्लड मधली कॅल्शियम लेवल आणि फॉस्फरस लेवल मेंटेन करायचं काम, रेग्युलेट करायचं काम हे कॅल्सिटोनिन नावाचं हार्मोन सिक्रीट करत असत. दॅट कॅल्सिटोनिन इज सिक्रीटेड व्हेन द कॅल्शियम राइजेस इन द ब्लड. दॅट मीन्स व्हेन देर इज अ राइज इन ऑल इंक्रीज इन कॅल्शियम लेवल
calcium level of blood stimulates the secretion of calcitonin. ब्लड मध्ये नॉर्मल कॅल्शियम लेवल आहे. कॅल्शियम ब्लडला कशासाठी लागतं तर तुम्हाला माहिती, ब्लड क्लॉटिंग साठी लागतं. कॅल्शियमची लेवल ब्लड मधली जर वाढली, रेग्युलर आहे त्याच्यापेक्षा वाढली, तर काय होतं, हा थायरॉइड ग्लँडच्या सी सेल करून कॅल्सिटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो. आता कॅल्सिटोनिनला काय काम करायचंय, ब्लड मध्ये वाढलेली कॅल्शियम लेवल त्याला काय करायची आहे, कमी करायची आहे. मग ते काय करतं, इट लोअर्स द कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड. दॅट कॅल्सिटोनिन लोअर कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड कशा पद्धतीनं करतं पहा. दॅट लोअर्स द कॅल्शियम अँड फॉस्फरस लेवल इन द प्लाझ्मा ऑर ब्लड बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम द बोन. एक, बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम बोन अँड बाय इन्क्रीजिंग द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय इन्क्रीजिंग अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय ब्लड बाय बोन. सॉरी, लक्ष द्या, साधं समजून घ्या म्हणजे लक्षात येईल. कॅल्सिटोनिन हे थायरॉइड ग्लँडच्या पॅराफॉलिक्युलर सेल किंवा सी सेल सिक्रेट करतात. कॅल्सिटोनिन काय काम करतं तर आपल्या ब्लडमधली, आपल्या प्लाझ्मामधली कॅल्शियम आणि फॉस्फरस लेवल ते मेंटेन करतं. मग मेंटेन करतं म्हणजे वेन देर इज अ इन्क्रीज इन द कॅल्शियम लेवल इन द ब्लड. समजा आपल्या ब्लडमधली कॅल्शियम लेवल जर वाढली तर वाढलेली कॅल्शियम लेवल कमी करण्यासाठी कॅल्सिटोनिन सिक्रेट होतो. म्हणजे कॅल्सिटोनिन काय काम करणार आहे, इट लोअर्स द कॅल्शियम लेवल अँड फॉस्फरस लेवल ऑफ अवर ब्लड. कशा पद्धतीनं कमी करतं हे लक्षात घ्या, दोन पद्धतीनं ते कमी करतं. फर्स्ट ऑफ ऑल, इट डिक्रीज देअर रिलीज फ्रॉम बोन. बोनला सांगतं की तू तुझ्यापासून कॅल्शियम आणि फॉस्फरस वेगळा करून ब्लडला देऊ नको. मीन्स इट डिक्रीजेस द रिलीज ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस फ्रॉम बोन. म्हणजे बोनपासून जे काही कॅल्शियम आपल्या ब्लडला येत असतं ते थांबवतं. आणि दुसरी गोष्ट बोनला काय सांगतं की तू जास्त कॅल्शियम ऍब्झॉर्ब कर, तू रिलीज करू नको, कारण ब्लडमध्ये ऑलरेडी कॅल्शियम लेवल वाढली आहे. मीन्स इट डिक्रीजेस देअर रिलीज फ्रॉम द बोन अँड ऑल्सो स्टिम्युलेट अवर बोन फॉर रिअब्झॉर्प्शन ऑफ मॅक्सिमम कॅल्शियम. आणि मग बोन काय करतात, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा रिलीज करत नाही, उलट कॅल्शियम आणि फॉस्फरसचा अपटेक वाढून स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतात. अशा पद्धतीनं हे कॅल्सिटोनिन काय काम करतं, तर ब्लडमध्ये जी काही कॅल्शियम आणि फॉस्फरस लेवल वाढलेली आहे हिला कमी करायचं काम ते करतं. लक्षात आलं, दॅट इज अबाउट द कॅल्सिटोनिन. आणि इथं थायरॉइड ग्लँड कम्प्लीट तुम्हाला शिकवून संपलेली आहे. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर अजून एक ग्लँड आपली मध्ये शिकायची राहिली आहे. बघा, ती छोटीशी ग्लँड आहे, ती ह्याला जोडून आपण घेऊ आणि शिकू. आता पुढची ग्लँड आपल्याला सुरू करायची आहे, तिला म्हणतात पिनियल बॉडी. सो द नेक्स्ट एंड ऑफ राइन ग्लँड इज द पिनियल बॉडी. पुढची एंडोक्राइन ग्लँड आपल्याला शिकायची आहे, तिच्या एंडोक्राइन ग्लँडचं नाव काय आहे, पिनियल बॉडी. आता पिनियल बॉडी बद्दल तुम्हाला ब्रेन शिकवताना खूप काही सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा जाता जाता आपण शिकत जाऊ की दॅट पिनियल बॉडी इज अटॅच टू द रूफ ऑफ डायन्सेफेलॉन.
or epithalamus and located between two cerebral hemispheres. Ba location pustakat ka sangitle ki diencephalon cha root la ke attach hai, epithalamus cha root la attach hai ani cerebral hemisphere cha doni lobe madhe ti present hai. कारण फोर ब्रेन तुम्हाला शिकवताना मी सांगितलं ऑल्फॅक्टरी लोब सेरेब्रल हेमिस्फिअर आणि डायन्सेफलॉन बरोबर आहे. मग पहा डायन्सेफलॉनची नेहमी डायग्राम आपण अशी काढतो बरोबर. हा हायपोथॅलेमस झाला, हा काय इपिथॅलेमस. ह्या इपिथॅलेमसला ज्या रूटला अटॅच असणारी ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडला म्हटलं जातं पिनियल बॉडी. That is known as the pineal body. Barabar. So the location is it is attached to roof of diencephalon. Or roof of epithalamus. Hello, to be epithalamus mante na. काही म्हणा इपिथॅलेमसच्या रूपलाय म्हणा किंवा डायन्सेफलॉनच्या रूपलाय म्हणा इन बिटवीन द टू लोब्स ऑफ सेरेब्रल हेमिस्फिअर. सेरेब्रल हेमिस्फिअरच्या लोबच्या मध्ये ती प्रेझेंट आहे. नाव दिस ग्लँड, आता ही ग्लँड थोडी वेगळी आहे लक्षात घ्या. दिस ग्लँड इज अ सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. इट इज अ सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईफ हे लक्षात घ्या. म्हणजे ही जी ग्लँड आहे दॅट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट म्हणजे काय तर ज्या वेळेला लाईट भरपूर असते त्या वेळेला लक्षात घ्या ही ग्लँड सेन्सिटिव्ह लाईटला असल्यामुळं तिचं जे काही सिक्रिशन आहे हार्मोनचं ते जास्त प्रमाणात ज्या वेळेला लाईट भरपूर असतो त्यावेळेला ही जास्त सिक्रिशन करत नाही आणि ज्या वेळेला लाईट म्हणजे प्रकाश कमी असतो त्यावेळेला ती जास्त सिक्रिशन करते. दॅट मीन्स इट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. त्याला ती लाईटला सेन्सिटिव्ह आहे. कशी आहे ते आपण हार्मोन शिकताना अजून बघू. इट सिक्रीट अ हार्मोन अँड नेम ऑफ दॅट हार्मोन इज अ मेलाटोनिन ऑर इट इज ऑल्सो नोन एज अ स्लीप हार्मोन. इट सिक्रीट अ हार्मोन अँड दॅट हार्मोन इज नोन एज अ मेलाटोनिन दॅट इज ऑल्सो नोन एज अ स्लीप हार्मोन. लक्षात घ्या पिनियल बॉडी किंवा पिनियल ग्लँड हिचं जे सिक्रिशन आहे त्या सिक्रिशनला आपण मेलाटोनिन असं म्हणतो. त्या हार्मोनला आपण मेलाटोनिन असं म्हणतो आणि त्याच हार्मोनला आणखीन काय म्हटलं जातं तर त्याच हार्मोनला स्लीप हार्मोन असं म्हटलं जातं. तर हिला स्लीप हार्मोन का म्हणतात तर एक लक्षात घ्या आपण जे काही झोपतो किंवा आपल्याला जी काही झोप लागते प्रिय विषय आपला सगळ्यांचा झोप म्हणजे तर ती ह्या मेलाटोनिन मुळे लक्षात घ्या. म्हणून तिला स्लीप बॉडीमधली स्लीप वेक सायकल जी आहे ती रेग्युलेट करणारा हे हार्मोन आहे. लक्षात घ्या ठराविकच वेळेला तुम्हाला झोप लागते नंतर लागत नाही ह्याचं कारणच हे मेलाटोनिन आहे. स्लीप वेक हार्मोन किंवा स्लीप वेक सायकल ती रेग्युलेट करते म्हणून तिला स्लीप हार्मोन असंही म्हटलं जातं. आता आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो आहे त्याची फंक्शन. सो द फंक्शन ऑफ मेलाटोनिन. आता हे मेलाटोनिन हार्मोनची फंक्शन काय आहे. सो दिस मेलाटोनिन इज डिराइव्ड फ्रॉम ट्रिप्टोफॅन अँड प्ले इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. मीन्स
It is derived from tryptophan. And maintain biological clock. After the biological clock, he maintain karto. Biological clock manje kay? For example, 24 hours diurnal rhythm. 24 hours diurnal rhythm. 24 hour diurnal rhythm म्हणजे काय? तर बायोलॉजिकल क्लॉक मध्ये ठराविक वेळेला झोपण लागणं, ठराविक वेळेला भूक लागणं, तहान लागणं, ब्लड प्रेशर रेग्युलेट होणं, मेटाबॉलिझम व्यवस्थित होणं, हार्ट बीट रेग्युलेट होणं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हटलं जातं बायोलॉजिकल क्लॉक. बरोबर आहे. मग हे बायोलॉजिकल क्लॉक कोण मेंटेन करतं? तर हे मेलाटोनिन नावाचं हार्मोन काय करतं? तर त्याला मेंटेन करतं. म्हणजे ट्रिप्टोफॅन पासून ते डिराईव्ह केलं जातं, बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करतं. आणि त्याचं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात दिलंय, दॅट इज 24 हवर्स डायर्नल रिदम मेंटेन करणारं हे हार्मोन. इट मेंटेन 24 हवर्स डायर्नल रिदम ऑफ अवर बॉडी. इट ऑल्सो मेंटेन द नॉर्मल रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. दुसरा फंक्शन, इट ऑल्सो मेंटेन द रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. स्लीप वेक सायकल सुद्धा ते मेंटेन करतं. म्हणजे पहा की तुम्ही घड्याळ जरी नाही पाहिलं तरी तुम्हाला ठराविक वेळेला बरोबर झोप लागते. ठराविक वेळ जर समजा तुम्ही 5 उठत असाल सकाळी, तर 5 तुम्हाला कुठल्याही अलार्मची गरज लागत नाही. बरोबर त्या वेळेला तुम्हाला जाग येते. बरोबर की नाही? तर अशी ही स्लीप वेक सायकल जी आहे की ज्याच्यामध्ये लक्षात घ्या 24 आवर्स मध्ये साधारणतः आपण 16 तास वर्किंग आणि 8 तास जे आपलं झोपण असतं हे कोण कंट्रोल करतं? तर हे हार्मोन कंट्रोल करतो, ज्याला आपण मेलाटोनिन असं म्हणतो. ठीक आहे. सो दॅट मेलाटोनिन कंट्रोल ऑर मेंटेन द रिदम ऑफ स्लीप वेक सायकल. ठीक आहे. स्लीप वेक सायकल मेंटेन करणारं हे हार्मोन आहे. आणि पुन्हा तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं फंक्शन दिलंय, इट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. इट ऑल्सो इन्फ्लुएन्सेस बॉडी टेम्परेचर, देन मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. फिमेल मध्ये जी काही रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे ते हे रेग्युलेट करतं, त्याच्याबरोबर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करतं आणि मेटाबॉलिझम सुद्धा बॉडी मधल्या ज्या चयापचय क्रिया आहेत त्या सुद्धा मेंटेन करायचं. कमी जास्त खर्च इन्फ्लुएन्स म्हणजे कमी जास्त करणे, तर ते सुद्धा काम कुठला हार्मोन करतं? हे मेलाटोनिन नावाचं हार्मोन करतं. पहा, मी परत एकदा सांगते, पिनियल बॉडी बद्दल आपण बोलतोय. पिनियल बॉडी कुठे प्रेझेंट असते? तर रूप ऑफ डायसेफेलॉन किंवा इथिथेलॉन असता प्रेझेंट आहे. सेरेब्रल हेमिस्फिअरच्या 2 लोबमध्ये प्रेझेंट असणारी अशी ती बॉडी आहे. ती सेन्सिटिव्ह आहे कशाला? बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. मग साधन इथे सांगते की लाईट म्हणजे पहा, दिवसा लाईट भरपूर असतो आणि लाईट भरपूर असल्यामुळे मेलाटोनिन फारसं सिक्रेट होत नाही आणि मेलाटोनिन जर फारसं सिक्रेट नाही झालं तर आपल्याला झोप लागत नाही. आपल्याला लागते ते वेगळं, पण इथं एक लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला डार्कनेस असतो, लाईट कमी असते, त्यावेळेला आपोआप ही ग्लँड मेलाटोनिन सिक्रेट करते आणि मग आपल्याला तिथं झोप लागते. किंवा झोपताना तुम्ही स्पेशली बघा, दुपारी झोपायचं असेल तर तुम्ही डार्कनेस करता. डार्कनेस झालं की आपोआप मेलाटोनिन सिक्रेट होतं आणि मेलाटोनिन सिक्रेट झालं की आपल्याला झोप लागते. म्हणून मेलाटोनिनला स्लीप हार्मोन म्हणतात. हे तुम्ही
तुम्हाला माहित असू द्या. आता हे मेलाटोनिन ट्रिप्टोफॅन पासून तयार होतं आणि बायोलॉजिकल क्लॉक ते मेंटेन करतं आणि त्याच्याबरोबर 24 आवर डायर्नल रिदम हे ते परफॉर्म करतं. स्लीप ब्रेक सायकल बद्दल आत्ताच सांगितलं, त्याला ते मेंटेन करतं आणि इन्फ्लुएन्स द बॉडी टेम्परेचर, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल. बॉडी टेम्परेचर इन्फ्लुएन्स करतं, कमी जास्त करतं, मेटाबॉलिझम वरती त्याचा कंट्रोल असतो आणि रिप्रोडक्टिव्ह सायकल वरती पण त्याचा कंट्रोल असतो. ठीक आहे, तर इथंपर्यंत आज आपण थायरॉइड ग्लँड पण कम्प्लीट केली आणि पिनियल बॉडी पण कम्प्लीट केली. नेक्स्ट लेक्चरला पुढच्या ग्लँडचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे.